हाय, हॅलो, नमस्ते. आस्वाद कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मुळ्यांच्या पानांची छान चवदार अशी भाजी बनवणार आहोत. ही भाजी खूपच रुचकर आणि पौष्टिक असते. या ठिकाणी मी इथे ही एक मुळ्याची गड्डी घेतली आहे. आता ही मुळ्याची जी पानं आहेत ते इथून मी असे कट करून घेणार आहे आणि ही पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बारीक चिरून घ्यायचे. हे पहा, अशी पानं वेगळी कर केली आहेत मुळ्याची. आता मी स्वच्छ धुवून घेते. आता इथेही मी मुळ्याची पानं स्वच्छ धुवून घेतली आहे. त्याचा वरचा असा देठाकडचा भाग कट करून घेतला आहे आणि एक मुळा हा धुवून घेतला आहे. एकच मुळा वापरणार आहोत आपण याच्यामध्ये. आता ही मुळ्याची पानं कट करून घ्यायची तशी. हे पहा, ही पानं निवडताना काही खराब पानं किंवा पिवळसर पानं असतील तर ती काढून टाकायची आणि मग बाकीची पानं घेऊन ती धुवून घ्यायची. पाला इथे व्यवस्थित कट करून झालेला आहे. आता हा जो मुळा आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी हा पुढचा आणि देठाकडचा भाग आणि पुढचा भाग असा काढून घ्यायचा आहे आणि ह्याचं वरचं थोडंसं सालासं काढून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक कट करून घ्यायचं आहे. हे पहा, हे पहा, ह्याच्यावरचं थोडंसं असं साल काढून घ्यायचं साल काढणीने. आता हा मुळा छान बारीक कट करून घ्यायचा आहे. बारीक बारीक फोडी करायच्या त्याच्या. हे पहा अशा पद्धतीने. मुळा असा बारीक कट करून घेतला की तो मुळ्याच्या पानांबरोबर व्यवस्थित शिजला जाईल. हे पाहू शकता, हा मुळा देखील असा मी बारीक कट करून घेतला आहे. आता इथे हे मूठभर शेंगदाणे घेतलेत. कच्चेच आहेत, भाजलेले नाही आहे. ते या खलबत्त्यात टाकून घ्यायचेत आणि जाडसर कुटून घ्यायचे. ते पाहू शकता, शेंगदाणे मी असे जाडसर कुटून घेतलेत. आता ते ह्या बाउलमध्ये काढून घेते. दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्याच्यात टाकायच्या. आणि साधारण चार मिरच्या घेतल्यात, त्याच्यात तोडून ह्याच्यात टाकायच्या. आणि हे देखील आपल्याला जाडसर कुटून घ्यायचं आहे. असं जाडसर कुटून घ्यायचं आहे. पॅनमध्ये अर्धी पळी तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की ह्याच्यात मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली की मग जिरं टाकायचं आहे. तर जिरं टाकूयात. गॅसची फ्लेम बारीक करायची. हे लसूण आणि हिरवी मिरची आपण टेचून घेतली होती ती टाकूयात. छान परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. व्यवस्थित परतून घ्यायची मिरची आणि लसूण. मिरची आणि लसूण छान परतला की त्याची टेस्ट छान लागते. त्यामुळे लसणाचा कच्चटपणा सगळा जास्तोपर्यंत आपल्याला मिरची आणि लसूण परतून घ्यायचं आहे. आता याच्यात हिंग आणि हळद टाकून घेऊयात. हिंग टाकायचं आहे. मुळ्याची भाजी उग्र असते त्यामुळं हिंग आवर्जून टाकायचं. छान मिक्स करूया.
आणि आता हे हा जो पांढरा मुळा कापला होता तो आधी टाकून घेऊयात. एक मिनिटभर वाफ येऊन देऊयात पांढऱ्या मुळ्याला आणि मग मुळ्याचा पाला टाकूयात आपण ह्याच्यामध्ये. गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एक मिनिटभर वाफ काढायची. आता पाहूया आपण. आता याच्यामध्ये हे जे शेंगदाणे कुटून घेतले होते ते टाकायचे आहेत. परतून घ्यायचे शेंगदाणे व्यवस्थित. ह्याच्यात शेंगदाणे आपण या ठिकाणी कच्चेच वापरलेत, भाजलेले शेंगदाणे नाही वापरायचे. काही भाज्यांना कच्च्या शेंगदाणे टाकले की त्याची चव छान लागते. आता याच्यात हा जो मुळ्याचा पाला होता कट करून घेतलेला तो टाकूयात. छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी आपण वाफेवरच शिजवणार आहोत, यामध्ये पाणी ॲड नाही करायचं आहे. त्याच्यावर झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं वाफ काढून घ्यायची. आता एक 3-4 मिनटं झाली आहेत, झाकण काढून पाहूयात. भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि लो फ्लेम ठेवून ही भाजी छान शिजू द्यायची. आता पुन्हा याच्यावर मी झाकण ठेवून लो फ्लेमवर छान शिजून घेते भाजी ही. आता झाकण काढूयात. हे पहा, मुळ्याची भाजी छान शिजली आहे. आता मी गॅस बंद करते आणि ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर ही भाजी या प्लेटमध्ये काढून घेते मी. खूप चवदार लागते ही भाजी. ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते. ही छान चवदार अशी मुळ्याच्या पानांची भाजी खाण्यासाठी तयार आहे. आता यापुढे मंडईतून मुळा घेतला की त्याच्याबरोबर पाला देखील अवश्य घेऊन या, म्हणजे मग अशी छान चवदार मुळ्याच्या पालांची भाजी करता येईल. ही भाजी खूप पौष्टिक असते. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान छान नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय बाय.